येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच जून 2023 पासून उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच सरकारने जारी केलाय. खरं तर राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनेक मोठे बदल सुचवण्यात आलेत, पण येत्या जून पासून म्हणजेच येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणामध्ये नेमके कोणते बदल होतील हे जाणून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व विद्यापीठांना अभ्यासक्रम आराखडा आणि श्रेयांक म्हणजेच क्रेडिट सिस्टीमचा आराखडा तयार करण्याची सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षणात म्हणजेच कॉलेज एज्युकेशनमध्ये 3 महत्वाचे बदल येत्या जून पासून होतील अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी BBC मराठीशी बोलताना दिली. सध्या तरी केवळ कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये हे बदल जे आहेत ते केले जाणार आहेत, त्यामुळे सरसकट सगळ्या अभ्यासक्रमांना हे बदल लागू नाहीयेत. या बदलानुसार यापुढे 12वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं एक क्रेडिट खातं संबंधित विद्यापीठाकडे असेल. याचं कारण म्हणजे धोरणानुसार यापुढे प्रत्येक विषयाला आणि त्याच्या अभ्यासक्रमाला क्रेडिट ठरवले जाणार आहेत. विद्यार्थी जो अभ्यासक्रम पूर्ण करेल त्यानुसार त्याच्या खात्यात क्रेडिट जमा होतील आणि त्यानुसारच त्याला शैक्षणिक प्रमाणपत्र सुद्धा दिली जातील. की आता जे संपूर्ण एज्युकेशन सिस्टम असली असेल ती आता क्रेडिट फ्रेमवर्क मध्ये असेल. आणि आता आपण जसं पहिले आपल्याकडे गुण होते आणि आता आपण क्रेडिट सिस्टम कडे वळतो आहोत, त्यामुळे आपलं जे टोटल BA असेल, हे BA जर 3 वर्षांचं असेल तर ते 120 क्रेडिटचं असेल, 4 वर्षांचं असेल तर 160 क्रेडिटचं असेल, प्रत्येक वर्ष हे 40 क्रेडिटचं असणार आहे. आणि 40 क्रेडिटचं असं एकूण 3 वर्षांचं 120 क्रेडिट. आणि त्याच्यानंतर जर चौथं वर्ष विद्यार्थ्याला ऍड करावं असं वाटलं तर चौथं वर्ष हे पूर्णपणे संशोधनाचं असेल. त्याला जर त्याच्यामध्ये त्याच विषयामध्ये पुढे जाऊन आणखीन संशोधन करायचं असेल तर तो चौथं वर्ष करू शकतो. त्यामध्ये इंटर्नशिप आहे, त्यामध्ये प्रोजेक्ट आहेत, त्यामध्ये संशोधन आहे, त्यामुळे त्याला आणखीन 40 क्रेडिट ऍड होतील, म्हणजे 160 मार्कांची त्याची BA ची पदवी होईल. तर हा पहिल्यांदाच अशा प्रकारचं कंपोनंट हे ऍड केलं गेलं. यापूर्वी भारतीय विद्यार्थी जे परदेशात शिकायला जायचे, खरं तर त्यांच्याकडे 16 इयर्सचा पॅटर्न आहे, त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष अडिशनल शिक्षण तिथे करावं लागायचं. आता ते करायची गरज नाही पडणार, कारण मुलाचं शिक्षण, कारण 4 वर्षाची पदवी झाल्यामुळे त्याला आता इव्हन बाहेर जाणं देखील भविष्यामध्ये किंवा शिक्षण घेणं हे त्याचं जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सुलभता येण्याची शक्यता आहे, त्याला रिपिटेशन तिथं टाळता येईल. त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा बदल आहे की क्रेडिट सिस्टम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लागू केली जाईल. हा सगळ्यात मेन बदल असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्याने पदवीच्या प्रत्येक वर्षाला आवश्यक असलेले क्रेडिट्स मिळवले तर प्रत्येक वर्षाचं स्वतंत्र प्रमाणपत्र त्याला मिळेल. पहिल्या वर्षानंतर विद्यार्थ्यांना अंडर ग्रॅज्युएट प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, पण यासाठी विद्यार्थ्यांना 2 सेमिस्टरमध्ये किमान 40 आणि कमाल 44 क्रेडिट्सची आवश्यकता असेल. याचप्रमाणे दुसऱ्या वर्षानंतर 4 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याला डिप्लोमा प्रमाणपत्र दिलं जाईल. यासाठी किमान 80 आणि कमाल 88 क्रेडिट्सची आवश्यकता विद्यार्थ्याला असेल. तर तिसऱ्या वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र दिलं जाईल. बॅचलर पदवी मिळवण्यासाठी किमान 120 आणि कमाल 132 क्रेडिट्स आवश्यक असतील. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून विद्यार्थ्यांना 4 वर्षांची पदवी मिळवण्याचा पर्याय सुद्धा आहे, म्हणजेच आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आता 4 वर्ष विद्यार्थ्यांना शिकता येईल. यात विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या एका विषयावर अधिक संशोधनपर काम करता येईल. 3 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा क्रेडिट्सचा नियम हा 4 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा समान लागू असेल. चौथ्या वर्षी 8 सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर संशोधन किंवा स्पेशलायझेशन पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑनर्स पदवी मिळेल. यासाठी किमान 160 आणि कमाल 176 क्रेडिट्सची आवश्यकता असेल. तसंच 4 वर्षांची ऑनर्स पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मास्टर्स डिग्री करताना 2 वर्षांची ती न करता एकाच वर्षात पूर्ण करता येईल. शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना समजा काही कारणास्तव मध्येच एखाद्या वर्षी पदवी शिक्षणातून ब्रेक घ्यावा लागला
तर विद्यार्थ्याला पुन्हा शिक्षण सुरू करण्यासाठी 7 वर्षांची मुदत दिली गेली आहे. यालाच मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट असंही म्हटलं गेलंय. पण मग विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर बाहेर पडताना 10 क्रेडिट्सच्या 2 महिन्यांची इंटर्नशिप आणि स्किल कोर्स पूर्ण करावे लागतील. तसंच पहिल्या वर्षी आवश्यक असलेले क्रेडिट सुद्धा मिळवावे लागतील. एका शाखेतील विद्यार्थ्याला दुसऱ्या कोणत्याही अन्य विषयात किंवा दुसऱ्या शिक्षण संस्थेत शिकायचे असल्यास त्यासाठीही पात्रता काय असावी याचे निकष सध्या तयार करण्याचं काम सुरू आहे असंही शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ विज्ञान शाखेतील एखाद्या विद्यार्थ्याला जर संगीत किंवा नाट्यशास्त्र शिकायचं असेल तर त्याला त्यासाठी काही निकष असणार आहेत. यावर सध्या काम सुरू असल्याचंही शैलेंद्र देवळणकर यांनी सांगितलं. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर असे विभाग केले जाणार असून मायनर विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या शाखेव्यतिरिक्त इतर विषय शिकता येणार आहेत. उच्च शिक्षणात काय बदल होतील हे आपण जाणून घेतलं. याचप्रमाणे शालेय शिक्षण धोरणानंतर शालेय शिक्षणामध्ये नेमके काय बदल होणार आहेत हे सुद्धा तुम्ही BBCMarathi.com या आमच्या वेबसाईटवर वाचू शकता.